नमस्कार, मी राजेंद्र सरोदे आपलं आउटग्रो चॅनलमध्ये स्वागत करतो. आत्ता आपण राजेंद्र पाटे, मुक्काम पोस्ट नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांच्या शेतामध्ये आहोत. यांनी प्रथम आपल्याकडे त्यांनी द्राक्षाचा बाग उभा केलेला होता, द्राक्षाचं पीक घेतलं. त्या पिकामध्ये त्यांना त्यातनं ते बाहेर पडले. द्राक्षामधनं ते बाहेर का पडले, त्याच्याऐवजी त्यांनी आता कारल्याचं पीक घ्यायला सुरुवात केलेली आहे. कारल्याचं पीक त्यांनी का घेतलं, त्याच्यामध्ये कशी डेव्हलपमेंट केली, याच्याबद्दल आपण आता त्यांच्याशीच बोलूया. माझं नाव राजेंद्र देवराम पाटे, राहणार नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर मी पहिल्यापासून द्राक्ष पिकं, द्राक्षाची शेती करत होतो. द्राक्षाचे साधारण 15-20 एकर द्राक्ष आहेत, पण ह्या 2-3 वर्षात मार्केटिंग आणि वातावरणाच्या असमतोलपणा, पाऊस किंवा हे कोरोना याच्यामुळं द्राक्ष आम्हाला 3 वर्ष झाले परवडत नाही, पैसे नाही झाले आणि कॉस्ट निघाली नाही आमची. त्याच्यामुळं मग आम्ही द्राक्ष काढून टाकली 3 एकरच्या प्लॉटमध्ये. आणि आता मग आम्ही वेलवर्गीयकडं थोडा वळालेलो आहे. आता वेलवर्गीयमध्ये कारली लावलेली आहे. आता ही जी आपण पाहतो ही कारली, आता ही आहे ना अक्षय सीड्स म्हणून एक कंपनी आहे, बँगलोरचीच आहे. आणि तिचं हे अभिजित म्हणून व्हरायटीचं नाव आहे. गेल्या वर्षी पण चांगली चालली मार्केटमध्ये, ह्या वर्षीसुद्धा चांगली. आता ही 3 महिने कमीत कमी प्लॉट चालणार. आता आपण आता जे कारल्याची व्हरायटी नेमलेली आहे, या व्हरायटीसाठी आपण खूप व्हरायटींचा अभ्यास केलेला असेल आणि त्यातनं ही चॉईस केलेली आहे. ही जी तुम्ही चॉईस केलेली आहे व्हरायटी आहे, हिचं नेमकं वैशिष्ट्य काय आणि हीच का निवडली तुम्ही? नाही, गेल्या वर्षी एक आमनसरी म्हणून एक व्हरायटी लावली होती, तर तिला MP मी ते बी मागवलं होतं, त्याला महाराष्ट्र बियाणे. तर ती व्हरायटी चांगली आहे, पण तिला व्हायरस प्रॉब्लेम आहे. तर मग यावेळी मग मी बरंच मार्केटमध्ये फिरलो आणि मग नंतर मला ही व्हरायटी चांगली वाटली. जरा गेल्या वर्षी जर काही लोकांनी केलेली, तर हिला हा जो मेन जो हा याला काटा म्हणतात, याला जे काटे म्हणतात, हा मार्केटमध्ये याला जास्त डिमांड असतं. जर हे जर काटे नसतं आणि हिरवटपाना जर नसन, तर याला मार्केटमध्ये कोणीच घेत नाही. त्याच्यामुळं मग ही व्हरायटी मी गेल्या वर्षी पाहिली होती, त्याच्यामुळं मग ही व्हरायटी मी यावर्षी मग चॉईस केली. तर ही व्हरायटी आता मॉलला वगैरे आणि मार्केटला पण याला रेट चांगले आहेत. हे बी आपण आत्ता कुठून घेतलं आणि कसं निवडलं आणि त्याचे फायदे काय आहेत, म्हणजे त्या बियापासून आपल्याला काय काय फायदे मिळाले? हे बी नारायणगावमध्येच धनश्री ॲग्रो सर्व्हिस म्हणून आहे, तर त्यांच्याकडून साधारण जानेवारीमध्ये घेतलं होतं. तर हे बी आता नवीन आहे मार्केटमध्ये. अजून ज्यावेळी एखादी व्हरायटी नवीन येते ना, तिला रोगराई कमी असते, व्हायरस मेन ह्या व्हरायटीला व्हायरस आहे. तर अजून ह्या व्हरायटीवर तेवढं व्हायरस आलेलं नाही आहे म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये ही व्हरायटी चालते, बाकीच्या पण व्हरायटी आहेत. आता मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत, पण त्यामध्ये सध्या ही व्हरायटी जरा बरी आहे. मार्केटमध्ये तिला इतरांपेक्षा रेट चांगले भेटतात, विकायला प्रॉब्लेम येत नाही. तिला काटे भरपूर आहे, कलर चांगला आहे आणि हार्वेस्टिंगला थोडी वेळ दिला किंवा लेट झालं तरी ती हे नाही होत, खराब नाही होत. हां, आता जे आपण बी घेतलेलं आहे ते बी साधारण किती लागलं आणि ह्या 2.5 एकरला किती बी लागलं आणि त्याला किती खर्च आला, एक पाकिट किती रुपयाला आहे ते? याचं एक पाकिट हे 600 रुपयाला दुकानमधून घेतलेलं आहे. साधारण 150 ग्रॅमचं एक पाकिट आहे आणि याच्यासाठी मी 10-11 पॅकेट दुकानातून घेतले होते. त्यात थोडं जर्मिनेशन होतं, त्याचं 20-30%. आपण बियांची लागवड करताना ह्यामध्ये कशा पद्धतीने लागवड केली आणि ह्या दोन याच्यामध्ये किती अंतर ठेवलं? साधारण याचं अंतर हे 2 ओळीमध्ये साधारण 8 फुटाचं अंतर आहे आणि 2 प्लॅन्टमध्ये साधारण 4.5 फुटावर एक प्लॅन्ट लावलेलं आहे. आपण पुढं जास्त दाटी नाही हवं म्हणून ते अंतर थोडं कमी झालं. अजून अंतर बाहेर नव्हतं, ते साधारण 8-9 फुटाचं अंतर बाहेर नव्हतं. पण आपण उन्हाळ्याच्या हिशोबाने, कारण ह्यावेळी वाढ थोडी कमी होती पावसाळ्याच्या हिशोबाने, तर उन्हाळ्याच्या हिशोबाने अंतर मी 4.5-5 फूट अंतर 2 झाडामध्ये ठेवलेलं आहे आणि 2 लाईनमध्ये 8 फुटाचं अंतर आहे. हे लागवड करताना लागवडीची तयारी म्हणून काय काय केलं तुम्ही? म्हणजे याला आम्ही ट्रॅक्टरनी बेड तयार करून घेतले आणि बेडमध्ये साधारण
एकरी 10 गुणी सेंद्रिय खत, काही सुपर पावडर, काही मायक्रोन्युट्रन्स आणि काही इतर 1846 सारखे खतं टाकून बेड आम्ही पूर्ण भरून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर ड्रीप इरिगेशन म्हणजे जैनची ड्रीप टाकलेली आहे आम्ही आणि त्याच्यावरून आम्ही एक 30 मायक्रॉनचा 3 फुटी रुंद असतो 3 फूट किंवा 3.5 फुटे रुंदीचा हा पॉलिथिन पेपर टाकलेला आहे त्याच्यावर. लागवड केल्यापासून हे सगळं पीक यायला किती कालावधी लागतो? म्हणजे साधारण लागवड केल्यापासून माल म्हणजे हार्वेस्टिंग यायला कमीत कमी 2.5 महिने लागतात त्याला हार्वेस्टिंग पहिला हार्वेस्टिंगला. त्याची वाढ थोडी स्लो असते त्याच्यामुळे थोडा टाईम जास्त लागतो याला. सर्वसाधारण कारल्यावरती लागवड केल्यानंतर आणि बाग उभारल्यानंतर काय काय रोग येतात आणि ते रोग तुम्ही कुठल्या कुठल्या औषधांचा वापर करता, ते कंट्रोल कसं करता, म्हणजे पीक संरक्षण कसं करता? याला कारल्याला ना कडू असल्यामुळं बाकीचे जास्त रोग नाही आहेत, त्याला थोडं थ्रीपचा थोडा जास्त त्रास होतो आणि एक भुरी डावणी थोडी असते आणि सगळ्यात मेन म्हणजे याला व्हायरस हा जो कारली पिवळी पडणे किंवा फळमाशी जे वाकडी होतात याला हे जे थोडी थोडी वाकडी होतात याला इथं जर टच केलं फळमाशीने का त्याचं हे होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे थ्रिपचा एक थोडा अटॅक असतो याच्यावर. याच्यासाठी मग मार्केटमध्ये बरेचसे हे केमिकल आहे त्यात आम्ही वर्टिमेकसारखे काय औषधं मारल्यात काही ॲक्रेसिव्ह मेरिओनसारखे भुरीवरती काही औषधं मारलेली आहेत आणि बाकीची मग बरीचशी अशी का जी थ्रिप्सवर वगैरे मारावं लागतात याला. बाकी मग जास्त नाही याला औषधाची जास्त गरज नाही पडत. काही याच्यामध्ये ड्रीपमधून काही औषधं देतो जेणेकरून मायक्रोन्युट्रन तुमचं दुसरं इतर मुळीला गाठणं येणं याच्यासाठी मग काही मुळी ड्रीपमधून काही औषधं सोडतो आम्ही. असं आपण जो हा कारल्याचा बाग लावलेला आहे लागवडीपासून साधारण निघेपर्यंत किती उत्पादन झालं या 1.5 एकरामध्ये आणि तुम्हाला टोटल त्याच्यासाठी किती खर्च आला ह्या बाग लागवडीसाठीचा? साधारण लावल्यापासून तर माल चालू होतपर्यंत साधारण मला 1 लाख रुपयापर्यंत त्याचा सर्व खर्च आलेला आहे. त्याच्यात सर्व आलं म्हणजे तुमचं लेबर, पॉलिथिन, ड्रीप, आमचे बाकीचं सुतळ, जाळी, किरकोळ सर्व धरून साधारण 1 लाख रुपयाचा आम्हाला खर्च आलेला आहे. आणि आता ज्यावेळी प्लॉट चालू झाला तर साधारण मार्केटला आता 25 रुपये KG रेट चालू आहेत आणि साधारण ही कारली आता कमीत कमी 2-3 महिन्यापर्यंत याचं माल चालेल मार्केटला. तर साधारण माझ्या हिशोबाने तर 25-26 टनापर्यंत ॲव्हरेज माल निघेल 1-2.5 महिन्यामध्ये. तर त्या हिशोबाने आज रेट 25 रुपये पुढं वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात पण सरासरी 25 रुपयांनी मार्केट राहील असा एक अंदाज आहे. कारण व्हरायटी आपली चांगली असल्यामुळं मार्केटमध्ये थोडा डिमांड आहे तिला.